सरकारनं उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केली प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तींच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर कुटुंबातल्या इतर व्यक्तींनाही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि ऑनलाईन तिकिटांवर प्रवाशांना पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सेवा कर भरावा लागणार नाही सरकारनं केली मुदतवाढ नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या पेट्रोल आणि डिझेल आजपासून स्वस्त झालं आहे वित्त मंत्रालयानं दोन्ही इंधनांच्या मूलभूत उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केल्यामुळे ही इंधनं स्वस्त झाली आहेत उत्पादन शुल्कातल्या कपातीचा फायदा तेल कंपन्यांना मिळाल्यानं हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो गेल्या चार जुलैपासून पेट्रोलच्या भावात सात रुपये ऐंशी पैशांची तर डिझेलच्या भावात पाच रुपये सत्तर पैशांची वाढ झाली होती उत्पादन शुल्कातल्या कपातीमुळे सरकारला चालू आर्थिक वर्षात तेरा हजार कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागणार आहे कीटकनाशकांची फवारणी करताना मृत्यूमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे तसंच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मोफत मास्कचं वाटपही केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकावर आलेल्या रोगावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन अठरा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं आढळलं गंभी आहे गंभीर असलेल्या शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे कीटकनाशक डोळ्यामध्ये गेल्यानं अथवा श्वास घेताना पोटात गेल्यामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या पाचशेवर गेली आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मारेगाव इथल्या रुग्णालयाला भेट देऊन बाधित शेतमजुरांची विचारपूस केली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शनपर पत्रकं वाटण्यात आल्याचं सांगितलं या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली नफा कमावण्याच्या उद्देशानं कृषी केंद्रांकडून अनधिकृत कीटकनाशकं विकली जात असतील तर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत अर्थात एसआयटी मार्फत करावी आणि कृषी आयुक्तांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विखे पाटील यांनी या मागणीचं निवेदन त्यांना दिलं या घटनेशी संबंधित इतर अधिकाऱ्यांना निलंबित करावं तसंच संबंधित औषध कंपन्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तीच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर कुटुंबातल्या इतर व्यक्तींनाही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासह याबाबतची पडताळणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला त्यानुसार वडील चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्वाचा पुरावा मानून अर्जदाराला जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे मुंबईतल्या एल्फिन्स्टन रोड पादचारी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याकरता एक उपसमिती नेमण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिर्डी लघु पाटबंधारे योजनेला एकशे शेहेचाळीस कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली मराठवाड्यातल्या औरंगाबाद महसूल विभागात वास्तव्याला असलेल्या मूळ कोळी महादेव आणि कोळी मल्हार या अनुसूचित जमातींना जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळवताना भेडसावणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल असं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितलं आहे तत्कालीन शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत तसंच महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या बाबतीत भेडसावणाऱ्या समस्यांवर विचार करण्यासाठी काल मंत्रालयात सवरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीत बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी कोळी समाजाच्या व्यथा आणि अडचणी विस्तारानं मांडल्या या समाजासाठी जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र ऐतिहासिक पुरावे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्य शासनाचे निर्णय यांच्या चौकटीत राहून लवकरात लवकर देण्याची आणि या बाबतीत असलेली समस्या प्राधान्यानं सोडवावी अशी विनंती केली ऑनलाईन रेल्वे तिकिटांवरच्या सेवा करातून रेल्वे प्रवाशांना पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सूट मिळणार आहे डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नोटाबंदीनंतर सरकारनं मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून हा सेवा कर माफ केला होता नंतर तीस जून आणि तीस सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं मुदत वाढवली होती ऑनलाईन बुकिंगद्वारे या तिकीटांवर प्रवाशांना वीस ते चाळीस रुपये प्रति तिकीट सेवा कर द्यावा लागत असे बँक खाती आधार क्रमांकाशी जोडल्यामुळे आर्थिक गैरव्यवहार करणारे आणि बोगस खातेधारकांना पकडणं सोपं होईल असं विधी आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशननं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या सायबर सुरक्षा परिषदेत ते बोलत होते आतापर्यंत साठ लाख बँक खाती आधारशी जोडली आहेत असं ते म्हणाले थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे सरकारनं अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांची बचत केली असं सांगून आधारमुळे तीन कोटी बोगस गॅस जोडण्या आणि सुमारे दोन कोटी सत्तर लाख बोगस रेशन कार्ड उघड झाले आहेत अशी माहितीही प्रसाद यांनी यावेळी दिली भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त पाळून पक्षाचा नेता निवडून आणण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले तरच पक्ष टिकून राहील नाहीतर पक्षच बरखास्त करून पुन्हा पॅन्थरचं काम करावं लागेल असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे ते काल शिर्डी इथं भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात बोलत होते यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर पणन आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत महिला आघाडीच्या नेत्या सीमा आठवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले इतक्या वर्षात पक्षाचे किती कार्यकर्ते निवडून आले असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला राज्यात आणि देशात लवकरच निवडणुका होतील असं वातावरण असून या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे एकोणीस मुहूर्त झाले मात्र विस्तार झालेला नाही हा विस्तार कधी होईल हे मुख्यमंत्र्यांनाच माहीत असावं असा टोला त्यांनी लगावला पारंपरिक पिकातून जेमतेम नफा मिळत असल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं सिमला मिरचीचं आधुनिक पद्धतीनं पीक घेऊन चांगला नफा कमावला आहे व्याड गावातले शेतकरी गजानन बोरकर यांनी वीस गुंठ्यामध्ये पन्नास टक्के अनुदानावर शेडनेट घेऊन सेंद्रिय पद्धतीनं सिमला मिरचीचं पीक घेतलं सिमला मिरचीतून दोन तोडे घेण्यात आले असून त्यातून त्यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे सेंद्रिय पद्धतीचं पीक असल्यामुळे मिरचीला वाशिम रिसोड बाजारपेठेत चांगली मागणी आहे या पिकातून बोरकर यांना चार ते पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे ही आधुनिक शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे वन आणि वन्यजीवांचं संरक्षण आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो त्याचं औचित्य साधून राज्याच्या वन विभागानं चित्रकला महाविद्यालयात सात ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन भरवलं आहे यात राष्ट्रीय स्तरावरील वाईल्ड लाईफ समावेश आहे जंगल म्हणजे केवळ वाघ सिंह नसून जंगलात फुलपाखरांपासून विशालकाय प्राणी आणि पक्षी देखील अधिवास करत असतात हेच दाखवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात देशभरातल्या बाराशे छायाचित्रकारांनी आपले फोटो पाठवले होते मात्र यापैकी केवळ शंभर फोटोनाच प्रदर्शनात स्थान मिळालं आहे देशात सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सतरा वर्षाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी भारतीय संघातल्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांना उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपली पूर्ण ताकदपणाला लावावी असं त्यांनी या खेळाडूंना सांगितलं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं देखील भारतीय फुटबॉल संघाला शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेत भारताची सलामीची लढत अमेरिकेसोबत होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघानं आपलं चौथं स्थान कायम राखलं आहे मात्र तीन महत्त्वपूर्ण गुणांची वाढ होत भारतानं पहिल्यांदाच एकशे सोळा गुणांची कमाई केली आहे त्यामुळे एकशे अठरा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला मागे टाकायला भारताला अजून फक्त तीन गुणांची आवश्यकता आहे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर ढकलत इंग्लंडनं पहिलं स्थान पटकावले वेस्ट इंडीज पाचव्या दक्षिण आफ्रिका सहाव्या पाकिस्तान सातव्या तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहेत महिला या शेतातल्या केवळ कामगार नसून त्यांनाही स्वतःच्या हक्काची शेती करता यावी यासाठी लातूर जिल्ह्यात स्वयंशिक्षण ही संस्था प्रयत्न करत आहेत लातूर जिल्ह्यातल्या लातूर आणि औसा या दोन तालुक्यांमधल्या प्रत्येक गावातल्या शंभर महिलांना त्यांच्या कुटुंबाकडील एक एकर शेती देऊन त्यात शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला घेण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे या शेतीमधून सर्व कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला मिळतोच शिवाय रसायनयुक्त भाजीपाला असल्यामुळे बाजारपेठेतून आणि गावातून जास्त पैसे मिळत आहेत या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगामुळे महिला स्वतः शेतकरी होऊन आत्मनिर्भर होत आहेत आता जिल्ह्यातल्या वीस गावांमध्ये एक एकर क्षेत्रावर हा प्रयोग केला जात आहे भविष्यात या महिलांना सोबत घेऊन सेंद्रिय भाजीपाल्याची स्वतंत्र बाजारपेठ करण्याची इच्छा या संस्थेनं व्यक्त केली आहे पंढरपूरचा विकास स्मार्ट तीर्थक्षेत्र म्हणून करू अशी ग्वाही कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्ज यांनी दिली आहे ते पंढरपूर इथं बोलत होते रिव्ज यांच्यासोबत त्यांच्या सहकारी अँजेला शुवॉटर तारा यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर चंद्रभागा नदी पात्र आणि मंदिर परिसराला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर संत तुकाराम भवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते भारत आणि कॅनडा या देशांच्या मैत्रीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कॅनडा सरकारनं भारतातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत पंढरपूरची निवड करण्यात आली आहे कॅनडा देत असलेल्या दीर्घ मुदतीच्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे पंढरपूरचा विकास केला जाईल पालकमंत्री विजयकुमार देशमुख मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे देखील यावेळी उपस्थित होते राज्यात संभाव्य अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांनी जीविताच्या आणि कृषी मालाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात पाच ते चौदा ऑक्टोबर या काळात विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ही शक्यता लक्षात घेऊन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना काही सूचना केल्या आहेत अतिवृष्टीमुळे शेतात तयार झालेल्या पिकाला फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करावी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणलेला शेतमाल नीट झाकून ठेवावा विजेचा कडकडाट होत असताना ग्रामीण भागातले नागरिक आणि शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं मोकळं मैदान वीज वाहिनी किंवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये अशी सूचनाही फुणकर यांनी यावेळी केली हवामान वृत्त राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर कोकणात मोजक्या ठिकाणी तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या अकाऊंटवर बातम्यांचं थेट प्रसारण होतं लाईक करा पेज डीडी सह्याद्री तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकारनं उत्पादन शुल्कात दोन रुपयांची कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केली प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तींच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर कुटुंबातल्या इतर व्यक्तींनाही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि ऑनलाईन रेल्वे तिकिटांवर प्रवाशांना पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सेवा कर भरावा लागणार नाही सरकारनं केली मुदतवाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार